नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळादरम्यान आंब्याची फांदी पडून पेण तालुक्यातील गागोदे विनोबानगर आदिवासी वाडीतील रामा बाळू कातकरी या 80 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याची पत्नी सीमा कातकरी याही या घटनेत जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने या कुटुंबाची भेट घेतली, तसंच याबाबत चौकशी करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचेही सांगितलं. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासह पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, तहसीलदार अरुणा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन पिंपळे, गटविकास अधिकारी प्रसाद म्हात्रे, ग्रामसेविका वृषाली पाटील, तलाठी स्वप्नगदा पाटील, मंगेश नेने, जितेंद्र ठाकूर, योगेश पाटील, परशुराम मोकल, ग्रामस्थ नितीन जेधे, रामदास पवार, जानू पवार, समीर पवार हे उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकरचा ब्युरो रिपोर्ट, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.